भाईचा बर्थडे केक घ्यावा लागेल. समजून घे, पगार झालं का तुला साडी कानातले? अरे सगळंच घेऊन देईन. पहिल्या वल्लीनं आलो तर खरी, पण पाऊस लय चालू आता. नाही भूक लागली, पैशाची नाही. तरी मला ओळख तिथे दिसतंय, ओळखतील का नाही? भूक लागली. कोणती आली का? हो बाबू, बाबू करू राहिलो. यावं लागेल, यावं लागेल. काय बस बस, काय प्रोग्राम काय? कोणती आली? पैसा तर पैसा नाही, कसं दाबेली आणायची. तुमचा बड्डे आम्हाला सांगितलं पण नाही. म्हणजे लग्नाची पूर्वी तुम्हाला मोठा केक आणायची आणि आता एवढा छोटा. आणि काय गिफ्ट पण घेऊन नाही दिलं? अरे नाही, वहिनी तुमचे लय खासदारांना लावले ते नाही. लग्नाच्या आधी तर मला सांगितलं बाबा, तुला रोज भाग घेऊन जाय ना सर रोज. आणि वणीला बाबा रोज दर्शन करायचं, दर्शनचं काम नुसतं शेतीमध्ये घेतो. हे कर ते कर बस एवढंच. नुसतं भात लावला तुम्हाला, काही घेऊनही देत नाही, कुठं फिरायलाही देत नाही. लग्नापूर्वी काय काय स्वप्न दाखवले आणि आता करतो का? तेव्हा म्हणत होतो माझ्यासोबत लग्न करा, पण कुठं तुम्ही ऐकताय माझं? आणि मला सांगितलं पन्नास रुपये केक, पन्नास रुपये 20-20 रुपयाची दाबिली आणि पाणीपुरी. हेच काय का बाबा? अहो काय, तुम्ही लई चूक केली का? काय करू होतं का?
पण मी नाही एक वर्षापूर्वी नेलं होतं ना सापुतारा. अरे पैठणी घेऊन घ्यायची घेतली ना 2 वर्षापूर्वी. अरे बघ ना काम करून करून किती सुटली ती. रेडी रेडी घ्या चालू. राहायच ना एक मला चार नाही त्याला का चार भाऊजी इतिहास भाऊजी आहेत. अगं मी नवरा आहे नवरा. अगं पण आई आई नाही मैत्री चांगली आहे ना. ते भाऊजी तुमची मैत्री चांगली माझा होता काय सुचवलं. अरे ते करण्यास बोलत करतोस तू जायचं नाही संसार म्हणतो आपल्या नवऱ्याला. तो बोललो असं मला त्याचा पगार नाही झाला. पगार झाला का मस्त घेऊन देतो साडी. नाही घेऊन दे नुसतं कामाला लावतो. जाऊ दे मी समजवता करतो. जाऊन दे मी समजवता करतो. काय करते बायको देऊन मनावर घ्यायचं राहते. अरे पगार पाहिजे नाही हे पाहिजे ते पाहिजे इथे काय झाडलं पैसे त्यांना पाहिजे. अरे बाबा भेटतील तिला असं समजावून घ्यायचं. बस इकडलं बस. नाही मी इकडनं बस. नाही नाही बायको तुझी आम्ही बोलता येत नाही का. जरा केटून बसा. हा केक खावा. केक खावा त्याला. तिकडे जा तिकडे तिकडे बाबूंकडनं 2000 रुपये काढतो तुला साडी घेऊन देतो. काय तुमचं साडी 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 वाचून का जीवन चालते का बाबूंकडनं सांग. ओ बाबू ऐका ना. हा थोडे पैसे लागत होते. काय यार मागचेच पैसे दिले नाही मला एवढ्या पाठ प्रश्न ठीक आहे. तुला पाल फोन केला टाकून संसार करायचा भांडण करायची नाही काय इच्छा राहत्या जरा पूर्ण करायच्या पाहिजे. आणि एखाद्या तू पण समजून घ्यायचा पगार झाला की जेवढ्या पगारात भागल तेवढ्याच अपेक्षा ठेवायचा म्हणजे पाल होणार नाही. जर आपल्याला सुखी संसार करायचा असेल तर भांडण त्यांच्या करू नये. दोघांनी नवरा बायकोने एकमेकाला समजून घ्यावं. आयुष्याच्या वळणावर एकमेकाला समजून घेतला तरच आपला सुखी संसार पुढे चालेल. अन्यथा ताटातून होऊन मध्येच याला तडा जाईल. त्यामुळं तुम्ही असे करू नका. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा.
करा आणि शेअर करा. हे जसे आहेत ना, आता कसे गोडी नळ असं आहे, असे गोडी नळ.